आज आपण टोटल 6 नॉट बघणार आहोत. त्याच्यापैकी ज्या वेळेला आपण खालनं वरती क्लाइम्बिंग करायला सुरुवात करतो त्यावेळेला पहिल्यांदे बांधतात ती नॉट म्हणजे बो लाईन नॉट. बो लाईन नॉट बांधताना एक रोपचं जे एंड आहे त्याच्यामध्ये आपण हा एक ट्विस्ट घेतो. त्याच्यानंतर दोन हात समोर ठेवतो, समोर ठेवून क्रॉस केला. आपण याला नंबर दिलेले आहेत 1 2 3 4 नॉटला आपण हे पूर्णपणे नॉट पूर्ण करतो. त्याच्यापैकी हा 2 नंबर झाला. संपूर्णपणे पोटाच्या साईडने आतमध्ये आपण ज्या वेळेला हात घेतो हात सोडायचा नाही. आणि पुढच्या वेळेला या रॉपच्या खालनं फक्त आपण ही नॉट पूर्ण बांधतो. अशा तऱ्हेने हे 4 आकड्यामध्ये आपण ही नॉट पूर्ण केलेली आहे. याला बो लाईन म्हणतात. प्रत्येक नॉट नंतर आपण जी नॉट बांधतो त्याला सेफ्टी नॉट किंवा थंब नॉट म्हणतात. ही नॉट बांधल्याशिवाय कुठचीही नॉट ही परिपूर्ण होत नाही. दुसरी नॉट आहे ती रीफ नॉट आहे. रीफ नॉट पण ही 100% सेफ आहे. पण ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपण दोन्ही थंबवरनं ह्या नॉट घेतो. पहिल्यांदा क्रॉस टाकली, क्रॉस टाकल्यानंतर एका थंबने राईट थंबने आपण एक नॉट फिरवली आणि दुसरी नॉट आपण दुसऱ्या थंबने घेतलेली आहे. ज्या वेळेला ही संपूर्णपणे अशी पोझिशन येते त्याच वेळेला रीफ नॉट बनते. जर समजा काही कारणाने थंब उलटासुलटा झाला तर ही नॉट 100% सेफ नाही आहे. त्या कारणामुळे ही पोझिशन आल्याशिवाय रीफ नॉट ही 100% ओके नाही आहे. अर्थात दोन्ही नॉट ज्या वेळेला आपण ही नॉट बांधल्यानंतर दोन्ही एंड आपल्याला लॉक नॉट किंवा थम नॉटने बंद करायचे आहे. ज्या वेळेला आपल्याला क्लोज असतं म्हणजे एखाद्या वेळेला वर्ण ओपनिंग नसतं, झाड असतं तिथे आपल्याला बांधायची असते, त्यावेळेची ही नॉट आहे. सर्वप्रथम एंड आपण फिरवून घ्यायचे आहेत. ह्या दोन पॉईंटवरती एंड ठेवायचे आहेत. दुसरा लूप आपण घेतल्यानंतर दुसरा लूप फक्त आपण याच्या खालनं टाकायचा आहे आणि थंब नॉट आपल्याला बांधायची आहे. ओके, दॅट्स इट. बरं, क्लोहीची क्लोज असताना बघितली. पण ज्या वेळेला आपण पेग लावतो, पेग असताना आपण ओपनमध्ये ज्या वेळेला ही नॉट बांधतो त्यावेळेला हा रोप दोन्ही थंबने ट्विस्ट करणे आणि पेगच्या आतमध्ये ही नॉट खालती बांधायची. पेग ज्या वेळेला असतो त्यावेळेला कुठच्याही परिस्थितीमध्ये नॉट ही ग्राउंड लेवललाच पाहिजे आहे. कारण की ग्रॅव्हिटी फोर्स कारणामुळे ग्राउंड लेवलला नॉट असलेली सेफ असते आणि त्याच्यानंतर आपण याला थंब मारू शकतो. ज्या वेळेला आपल्याला हा रोप वरती अँकर करायचा असतो त्यावेळेला आपल्याकडे दोन नॉट वापरतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्या थंब नॉट वापरू शकतो. ही साधी थंब नॉटने सुद्धा आपण या बॅला कॅरिबॅनर लावून हा अँकर करू शकतो. परंतु थंब नॉटचा डिसॲडव्हान्टेज असा आहे की ही नॉट वापर झाल्यानंतर कुठच्याही परिस्थितीमध्ये काढायला त्रास होतो. म्हणून त्याच्यानंतरची जी नॉट आलेली आहे ती फिगर ऑफ एट आहे. फिगर ऑफ एट नॉटमध्ये तुम्ही डबल लूप घेता. ही पूर्णपणे नॉट 8 आकारामध्ये दिसते आणि या नॉटमध्ये किती प्रेशर आलं तरी रोप काढताना याची नॉट खूप जास्ती घट्ट राहत नाही. त्या कारणामुळे रोप इझिली निघू शकतो. ज्या वेळेला सह्याद्रीमध्ये रोप संपलेला असतो, क्लाइम्बिंग करताना आपल्याला रोपची कमी जाणवते आणि दोन वेगवेगळ्या डायमीटरचे रोप आपल्याला वापरायचे असतात, त्यावेळेला जी नॉट आहे त्याला फिशर मॅच नॉट म्हणतात. त्यावेळेला दोन रोपचे जॉईंट केलेले आहे, त्याच्यापैकी एक रोप दुसऱ्या रोपवरती थंब नॉट बांधायची.
व दुसऱ्या रोपच्या एंडने पहिल्या रोपच्या एंडला थंब नॉट बांधायचे. आपली झाली ही आपली फिशरमॅन नॉट झाली. फिशरमॅन नॉट म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टू थंब नॉट्स. ओके, टू डिफरंट डायमीटर रोप. ओके, याला वेगवेगळा डायमीटर. ठीक आहे, बस बस खाली जायचं. पण एक लक्षात ठेवा, हा पेग मारताना या आयलट पर्यंत मारायचा. कुठपर्यंत? इथपर्यंत मारायचा. जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत, पूर्ण पार इथपर्यंत. अगदी हे अर्ध इथं कधी मग खाली समजा खडक लागला, अर्ध राहिला, त्या केस मध्ये ते सांगतात तसं करायचं. क्रॉस मारायचं खालती, खाली बांधताना खाली मारायचं, खाली बांधायचं तेव्हा हे डबल टाकायचं. आता हा समजा झालाय, हा इथे तुम्ही इथे हिच मारली, आता हे याच्यात हिच मारली तुम्ही. हिच मारली, हे झाला. आता ह्याला काय करायचं? आणखीन एक हिच मारून टाकायची, हिच डबल. तुम्ही जितकं माराल तितकंच चांगलं. इथं एक हिच मारून टाकायची किंवा इथं आपल्याला असं जायचं. मी समजा अशी कॅरेबिनर टाकली, आता याला तुम्हाला कॅरेबिनर टाकायचीच. हे असं टाकल्यावर काय होईल? असं टाकल्यावर त्याची बाजू ह्या बाजूला होईल. हे बरोबर आहे. हे असं घेतलं तर काय होईल? सोड तर तो जो माणूस जाताना हा बरोबर व्यवस्थित क्रॉस होईल. हा असं क्रॉस होतो ना रोप. हे असं मारायचं त्यावेळी, असा रोप असा मारायचा, असा म्हणजे हा सरळ राहतो. सरळ राहतो असं मारलं की हा क्रॉस झाला. बरोबर. त्यावेळी पेग मारताना असा मारायचा, ज्या डायरेक्शनला जाणार आहे त्याला तू कॅरेबिनर, तुम्ही कॅरेबिनर टाकल्यानंतर तो फ्री फ्लो जायला पाहिजे. बरोबर. हा त्यावेळी पेग असा मारायचा. आलं लक्षात? पेग कसा मारायचा त्याचं पण एक टेक्निक आहे. ओके, इकडे या, लक्ष द्या. आता हा ऍक्च्युअल जो आपला रूट आहे क्लाइम्बिंग तुम्ही करणार आहे त्याला असा हा रोप बांधलेला आहे. हा आता ही कॅरेबिनर ह्याच्या याला लावलेली आहे. आता हा इथे आला, आता हे याला इझी आहे का ऍक्सेस? म्हणजे ह्याला मुवमेंट फ्री होतीये का याची? हा अतिशय जवळ आहे ना, त्यामुळे याची मुवमेंट होत नाहीये. मी हा या रोपपासून थोडा लांब पाहिजे म्हणजे याला मुवमेंट फ्री करता येईल. याच्यासाठी आपण हे केलं, बनवलं. हां, हे ही कॅरेबिनर ह्याच्यात टाकली, हा रोप पासनं लांब झाला, ह्याची मुवमेंट फ्री झाली. तो लॉक करायचा, हा अँकर झाला. आता हा कितीही फूट खाली खोल असेल तरी हा पडणार नाही. हा अँकर झाला आता, हे रोपअप झालेला आहे. ओके, आता दादा हा ह्याच्यापासनं लांब आहे त्यामुळे याला मुवमेंट फ्री, याची मुवमेंट फ्री झालेली आहे. आता आलं लक्षात सगळ्यांच्या? इथनं चढत चढत या इथे आला, पहिल्या याच्यापासनं दुसऱ्या ठिकाणी आला. दुसरा फिक्सिंग झाला इथे. ठीक आहे, चालेल, इथंच दाखवू का? तिथं दाखवू मला. ठीक आहे, आता हा ओके. हे बघ, हा हा एक अँकर पाशी आलेला आहे. या पहिल्या अँकर पासून या दुसऱ्या अँकर पाशी आलाय. आता याला इथून तिकडं जायचंय, तर आता हा काय करेल? पहिलं खोलेल, अँकर काढेल आणि हा असं टाकेल. हे बरोबर आहे का? हा म्हणजे इथून काढून इथे टाकेतोपर्यंत हा फ्री झालेला आहे, अँकर नाही. बरोबर, म्हणजे हे बरोबर आहे का? तर हे चुकीचं आहे, असा अँकर चेंज ओव्हर करायचा नाही. आता तिथं याच्यापासून या सेकंड अँकर पर्यंत आला, या अँकर वरनं हा असा चेंज ओव्हर करायचा नाही, हे चुकीचं आहे. इथून इथं जाई तोपर्यंत तो मोकळा असतो, त्यामुळे असा चेंज ओव्हर करायचा नाही. आता या इथून त्याला इकडे चेंज ओव्हर करायचं आहे, तर हा घ्यायचा पहिला, हा मागे घ्यायचा, हा ह्याच्यात टाकायचा. म्हणजे हा डबल अँकर झाला, इकडे अँकर आहे तिकडे अँकर आहे. आता त्याला ह्या ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, मग हा काढून हा बाहेर काढून टाकायचा. हा बाहेर पडला, हा पुढच्या ह्याच्यावर अँकर. ओके, आलं लक्षात? बदलण्याची